हॅलो एव्हरीवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो या लेक्चरमध्ये आज आपण पंचवार्षिक योजनांची संपूर्ण रिव्हिजन करणार आहे हे लेक्चर तुम्ही पूर्ण पाहिल्यावर पंचवार्षिक योजनेचा वेगळा स्टडी करण्याची गरज तुम्हाला पडू नये यावर आपण विशेष फोकस केला आहे आणि पूर्ण बारकाईने सर्व बारीक पॉईंट आपण या लेक्चरमध्ये कव्हर केले आहेत सो हे लेक्चर तुम्हाला पंचवार्षिक योजनेवरील कोणताही प्रश्न सॉल्व करण्यासाठी सक्षम करेल याची आम्ही गॅरंटी देतो आणि पहिल्या प्रश्नाने लेक्चरला सुरुवात करतो भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली ही झाली एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे छप्पन्न या दरम्यान हा एस टी आय दोन हजार बारा आणि ए ओ दोन हजार तेराला विचारलेला प्रश्न आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेत कशावर मुख्य भर देण्यात आला होता तो कृषी क्षेत्रावर पुढे पहा भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या थे ठिकाणी सुरू झाला तो सिंद्रीमध्ये सुरू झाला हिराकूड योजना ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेत ही पी एस आय दोन हजार अकराचे हे दोन्ही प्रश्न आहेत पुढचा प्रश्न दामोदर खोरे योजना ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे पहिली पंचवार्षिक योजना पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती हेरॉट डोमर प्रतिमान आणि याच योजनेला उपनाव होतं पुनरुत्थान योजना पुढचा प्रश्न पहिल्या वार्षिक योजनेतील कोणते प्रकल्प अमेरिकेच्या टेनेसी खोरे विकास प्रकल्पाच्या धर्तीवर आधारलेले आहेत दामोदर खोरे विकास भाकरा धरन, धरन, प्रकल्प भाकरा नानगल धरण कोसी धरण आणि हिराकूड धरण हे चारही प्रकल्प अमेरिकेच्या टेनेसी खोरे विकास प्रकल्पाच्या धर्तीवर आधारलेली आहेत कोणत्या पंचवार्षिक योजनेत चित्तरंजन येथे रेल्वे इंजिनचा कारखाना उभारण्यात आला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्येच पुढचा प्रश्न भारताचे पहिले औद्योगिक धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये जाहीर करण्यात आले तर तेही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्येच पहिल्या पंचवार्षिक योजनेत सर्वात जास्त खर्च कोणत्या क्षेत्रावर करण्यात आला तो कृषी क्षेत्रावर एकतीस टक्के मित्रांनो हे तुमच्यासाठी रिव्हिजन लेक्चर आहे हे लक्षात घ्या तुम्ही आजपर्यंत जेवढा अभ्यास केला आहे तो अभ्यास या लेक्चरच्या माध्यमातून आपण रिवाइज करणार आहोत आपण हे सर्व प्रश्न आयोगाने आजवर विचारलेल्या पी एस आय एस टी आय एस ओ कंबाईन ग्रुप बी संयुक्त पूर्वपरीक्षा घटकं या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले सो so, हे लेक्चर जर तुम्हाला युजफुल वाटले तर या लेक्चरला प्लीज लाईक करा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताची दुसरी पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली ती झाली एक एप्रिल एकोणीसशे छप्पन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे एकसष्ट या दरम्यान दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशाला अग्रक्रम देण्यात आला होता जड व मूलभूत उद्योगांवर एसटीआय दोन हजाराचा दोन हजार, हजार बाराचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे भिलाई येथील लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे दुसरी पंचवार्षिक योजना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे औद्योगिकीकरण पुढचा प्रश्न दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णत होऊ शकली नाही याचे मुख्य कारण आहे परकीय चलनाची तीव्र टंचाई दुसरी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती पी सी महालनोबीस प्रतिमानावर आधारित होती आणि हिचं उपनाव होतं नेहरू महालनोबीस योजना पुढचा प्रश्न आता हे दोन प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहेत व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कारण या प्रश्नांमध्ये आपल्याला कन्फ्युजन होत असतं आता भिलाई राऊरकेला आणि दुर्गापूर हे जे प्रकल्प आहेत हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आले होते आणि बोकारो हा प्रकल्प आहे हा चौथ्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला होता त्यामुळं हे चारही प्रकल्प व्यवस्थित लक्षात ठेवा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील हे बिलाई राऊरकेला आणि दुर्गापूर आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेतील हा बोकारू त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भेल व एलआयसी याची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली होती ती दुसरी पंचवार्षिक योजना नांदगल व राऊरकेला येथे दोन खत कारखाने कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू झाले तेही दुसरी पंचवार्षिक योजनेच्या काळातच पुढचा प्रश्न कोणत्या योजनेमध्ये राज्यस्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दुसरी योजना कोणत्या योजनेमध्ये सघन कृषी जिल्हा कार्यक्रम सुरू करण्यात आला दुसरी योजना पुढचा प्रश्न भारताची तिसरी पंचवार्षिक योजना एक एप्रिल एकोणीसशे एकसष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे सहासष्ट कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची प्रकल साधन सामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविणे भाग पडले ती तिसरी पंचवार्षिक योजना हे सो दोन हजार बाराचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्रावर मुख्य भर देण्यात आला कृषी व मूलभूत उद्योगावर तिसरी पंचवार्षिक योजनाचं प्रतिमान आहे पी सी महालनोबिस सुकुमाई चक्रवर्ती समोरचा प्रश्न प्रोफेसर दंतावाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये केली होती तिसरी पंचवार्षिक योजना फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना ही देखील तिसरी पंचवार्षिक योजना त्यानंतर आय डी बी आय आणि आयची स्थापना तिसरी पंचवार्षिक योजनेमध्येच आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये महत्वाच्या घटना झाल्या होत्या त्या एकोणीसशे बासष्टचं चीन युद्ध एकोणीसशे पासष्टचे पाकिस्तान युद्ध आणि एकोणीसशे पासष्ट सहासष्टचा पडलेला दुष्काळ या महत्वाच्या घटना तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमधल्या आहेत पुढचा प्रश्न तिसऱ्या पंचवार्षिक योजने अखेर सहा जून एकोणीसशे सहासष्टला ला रुपयाचे किती टक्के अवमूल्यन करावे लागले होते ते छत्तीस पॉईंट पाच टक्के करावे लागले होते मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण वन लाईनर स्वरूपात सर्व पंचवार्षिक योजना कवर केल्या आहेत मित्रांनो हे लेक्चर बनवण्यासाठी हा कॉन्टेंट गोळा करण्यासाठी आमची मेहनत तुम्हाला दिसत असेल तर एक लाईक नक्की करा आणि या लेक्चर संबंधी तुमचे जर काही अभिप्राय असतील ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह ते नक्की सांगा म्हणजे तुमचे लाईक आम्हाला मोटिवेट करत असतात आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला अजून चांगले डिस्क्रिप्टिव्ह लेक्चर्स बनवण्यासाठी एनर्जी देत असतात सो so, लाईक like आणि कमेंट नक्की करा आता चौथी पंचवार्षिक योजना कार्यकाळ एक एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर हा पंचवार्ष चौथ्या पंचवार्षिक योजनेचा काळ आहे त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित आहे मान आणि अशोक रुद्र याचं उपनाव आहे गाडगिरी योजना पुढचा प्रश्न आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला तो केला धनंजयराव गाडगिळ यांनी चौथ्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य स्थैर्यासह आर्थिक वाढ पुढचा प्रश्न एकोणीसशे बहात्तरला बोकारो पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला चौथी पंचवार्षिक योजना एकोणीसशे त्र्याहत्तरला सेलची स्थापना चौथी पंचवार्षिक योजना त्यानंतर जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले चौथी योजना परकीय चल विनिमय कायदा म्हणजेच फेरा हा देखील चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्येच संमत करण्यात आला होता त्यानंतर ऑपरेशन फ्लड हे देखील चौथी पंचवार्षिक योजनेमध्येच झालं होतं पुढचा प्रश्न पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी कोणत्या काळात झाली एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशी एस टी आय दोन हजार अकराचा प्रश्न आहे हा दारिद्र्य निर्मूलन आणि आत्मनिर्भरता ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट होती पाचवी पंचवार्षिक योजना पुढे पहा पाचवी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती मान व अशोक रुद्र पाचवी पंचवार्षिक योजना कोणी तयार केली ती केली डी डी धर यांनी पुढचा प्रश्न कोणत्या पंचवार्षिक योजना काळात पहिल्या पाच प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आला पाचवी योजना कोणत्या पंचवार्षिक योजना काळात एतमा एकात्मिक बालविकास योजना सुरू करण्यात आली ही देखील पाचवी योजना समोरचा प्रश्न कोणत्या पंचवार्षिक योजना काळात भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले पाचवी योजना कोणत्या पंचवार्षिक योजना काळात वाळवंट विकास कार्यक्रम डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला ही देखील पाचवी योजनाच त्यानंतर कोणत्या पंचवार्षिक योजना काळात भारताची पहिली अणु चाचणी पोखरण येथे घेण्यात आली पाचवी योजनाच त्यानंतर सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रावर करण्यात आला होता तो उद्योग क्षेत्रावर सव्वीस टक्के समोरचा प्रश्न आता सहावी पंचवार्षिक योजना कार्यकाळ एक एप्रिल एकोणीसशे ऐंशी ते एकतीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी गरिबी हा या घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली होती ती सहावी पंचवार्षिक योजना एस टी आय दोन हजार तेराचा प्रश्न आहे हा सहावी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित मान व अशोक रुद्र सहाव्या पंचवार्षिक योजनेत दोन पोलाद प्रकल्पाची स्थापना करण्यात आली त्यापैकी विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प एक आहे आणि सालेम पोलाद प्रकल्प हा आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि सालेम आहे तमिळनाडूमध्ये पुढचा प्रश्न नाबार्ड आणि एक्झिम बँकेची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजना काळात करण्यात आली सहावी पंचवार्षिक योजना समोरचा प्रश्न सातव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी कोणत्या काळात झाली एक एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकतीस मार्च एकोणीसशे नव्वद समोरचा प्रश्न सातव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य कोणते अन्न रोजगार आणि उत्पादकता सातवी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती ब्रह्मानंद व वकील यांचे मजुरी वस्तूप्रतिमान यावर सातवी पंचवार्षिक योजना आधारित होती पुढे पहा कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीजनक योजना म्हणतात सातवी पंचवार्षिक योजना कोणत्या पंचवार्षिक योजना काळात इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली ती सातवी पंचवार्षिक योजना पुढे पहा कोणत्या पंचवार्षिक योजना काळात दशलक्ष विहीर योजना सुरू करण्यात आली सातवी पंचवार्षिक योजना काळात समोरचा प्रश्न आठव्या पंचवार्षिक योजनेचा कोणता कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव ते एकतीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव कोणत्या योजनेपासून सरकारने पूर्णपणे सूचक नियोजनाचा अवलंब केला आठव्या योजनेपासून समोरचा प्रश्न आठवी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती एल पी जी प्रतिमान आर्थिक वृद्धीचे प्रतिमान यावर आधारित होती आठव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता मानवी विकास आणि मनुष्यबळ विकास यावर पुढचा प्रश्न मध्यान्ह आहार योजना कोणत्या पंचवार्षिक योजना काळात सुरू करण्यात आली आठव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात राष्ट्रीय महिला कोशाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात आठव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात त्यानंतर गंगा कल्याण योजना ही देखील आठव्या पंचवार्षिक योजना काळात जे बी रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक का योजनेच्या काळात ही देखील आठव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे हा समोरचा प्रश्न कोणत्या पंचवार्षिक योजना काळात पंचायत राज व्यवस्थेत संवैधानिक दर्जा देण्यात आला तो आठव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात समोरचा प्रश्न नवव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी कोणत्या काळात झाली एक एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकतीस मार्च दोन हजार दोन या काळात पुढे पहा नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला या मागचे प्रमुख कारण शासनाकडून वेतनात मोठी वाढ हे होते हा कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे नवव्या योजनेचा मुख्य भर कशावर होता कृषी व ग्रामीण विकासावर समोरचा प्रश्न नवव्या योजनेचे घोषवाक्य कोणते सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला होता समताधिष्ठित न्यायासह विकास हे सो दोन हजार बाराचा प्रश्न पुढे पाहू कोणत्या पंचवार्षिक योजना काळात राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला नववी पंचवार्षिक योजना कोणत्या पंचवार्षिक योजना काळात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्तता प्रदान करण्यासाठी नवरत्न आणि मिनीरत्न शृंखला सुरू करण्यात आली ते देखील नवव्या पंचवार्षिक योजने दरम्यानच समोरचा प्रश्न कोणत्या पंचवार्षिक योजना काळात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले नवव्या पंचवार्षिक योजनेच्या काळातच समोरचा प्रश्न भारताची दहावी पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली एक एप्रिल दोन हजार दोन ते एकतीस मार्च दोन हजार सात दरम्यान समोरचा प्रश्न कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर सात पॉईंट पाच टक्के एवढा उच्चतम राहिला पी एस आय दोन हजार सोळाचा प्रश्न आहे दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान राष्ट्रीय विकास समितीने दहाव्या पंचवार्षिक योजनेस कधी मंजुरी दिली एकवीस डिसेंबर दोन हजार दोन एस टी आय दोन हजार अकराचा प्रश्न कोणत्या पंचवार्षिक योजना काळात सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना सुरू करण्यात आली दहावी कोणत्या पंचवार्षिक योजना काळात राष्ट्रीय कामासाठी अन्न योजना दहावी त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दहावी पंचवार्षिक योजना जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान सुरू केलं होतं त्यानंतर अकराव्या पंचवार्षिक योजनाचा कार्यकाळ एक एप्रिल दोन हजार सात ते एकतीस मार्च दोन हजार बारा अकराव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते स्त्रिया आणि मुलींमधील अॅनेमियाचे प्रमाण योजनाखेरीज पन्नास टक्के आणणे एस टी आय दोन हजार बाराचा प्रश्न समोरचा प्रश्न अकराव्या पंचवार्षिक योजनेचा व्यापक दृष्टिकोन कोणता जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी पी एस आय दोन हजार तेराचा प्रश्न अकरावी पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती पुरा प्रतिमानावर समोरचा प्रश्न पुरा प्रतिमान कोणी सुचवले होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी मित्रांनो लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा नंतर तुम्ही विसरून जाता समोरचा प्रश्न भारताची बारावी पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली एक एप्रिल दोन हजार बारा ते एकतीस मार्च दोन हजार सतरा या दरम्यान पुढे पहा बारावी पंचवार्षिक योजना तयार करत असताना नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते डॉक्टर मनमोहन सिंग हे असं दोन हजार सोळाचा प्रश्न बाराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक काय होते जलद शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी हे बाराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक होते मित्रांनो इथे शाश्वत या शब्दावर विशेष लक्ष द्या कारण अकराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक हेच होते फक्त त्यामध्ये शाश्वत हा शब्द नव्हता म्हणून जलद आणि अधिक समावेशी वृद्धी म्हटले तर ते अकराव्या योजनेचे उद्दिष्ट असेल आणि जलद शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी म्हटले तर ते बाराव्या योजनेचे शीर्षक येईल हे है लक्षात घ्या समोरचा प्रश्न बाराव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता सामाजिक सेवेवर नियोजनानंतरच्या टप्प्यामध्ये सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर किती होता तो होता पाच पॉईंट नऊ टक्के कंबाईन ग्रुप बी दोन हजार अठराचा प्रश्न समोरचा प्रश्न शेती उत्पादनात वाढ रोजगार संधीमध्ये वाढ सिंचन क्षेत्राचे प्रमाण वाढविणे सर्व गावांना वीज उपलब्ध करून देणे ही कोणत्या क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे आहेत शेती क्षेत्रासाठी कंबाईन ग्रुप बी दोन हजार अठराचा प्रश्न एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर किती होता तो होता तीन पॉईंट पाच टक्के हा एक्साईज सब इन्स्पेक्टर दोन हजार सतराचा प्रश्न आहे त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धीकरिताचे प्रमुख साधन भरले सार्वजनिक क्षेत्र एस टी आय दोन हजार सोळाचा प्रश्न आपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट कोणते तर ते आहे समाजवादी समाजरचना निर्माण करणे एसो दोन हजार पंधराचा प्रश्न त्यानंतर महाल नोबिस यांनी तयार केलेल्या रचनेनुसार कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आला होता मूलभूत उद्योग क्षेत्र म्हणजेच लघु व उद्योगावर भर देण्यात आला होता पी एस आय दोन हजार तेराचा प्रश्न तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण पंचवार्षिक योजनावर पंचवार्षिक योजनावरील सर्व महत्त्वाचे प्रश्न कवर केले आहेत एम पी एस सीने पी एस आय एस टी आय ओ संयुक्त गट ब संयुक्त गट क पूर्व परीक्षांमध्ये जेवढे प्रश्न विचारले होते ते सर्व प्रश्न आपण या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत आणि महत्त्वाचे जे प्रश्न आपल्याला वाटलेत जे बाबा पुढच्या आगामी परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत ते प्रश्नही आपण या लेक्चरमध्ये कवर केले आहेत ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसं की एम पी एस सी यू पी एस सी पी एस आय एस टी आय ए एस ओ तलाटी पोलीस भरती यासारख्या सर्व परीक्षांमध्ये या, या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला प्लीज लाईक करा हे लेक्चर आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही या लेक्चरचा फायदा होईल आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम या चॅनेलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झामला सबस्क्राईब करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.